महाराष्ट्र के चंद्रपुर जिले पाराई गांव में आयोजित संत बाजीराव महाराज सप्त महोत्सव में पूजा वाडकर का प्रवचन बहुत ही लाजवाब था। तीन जिल्ह्याचा उद्धार करून चौथ्या जिल्ह्याचा उद्धार करायला सुद्धा ब्रह्मलीन बाजीराव बाबाची तिथं निगा आहे। आता ब्रह्मलीन बाजीराव बाबा नाही, आपल्याला दिसत नाही, पण आत्मदृष्टीने आहे, आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्मलीन बाजीराव बाबा आहे। मूर्ती गेली पण त्यांची कीर्ती आपल्या मनामध्ये आहे, आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण ज्ञानाच्या डोळ्याने आपण पाहतो। आज कोणते कार्यक्रम असू दे, मुलगा जर अगर वडील जर गेला तर तेरवी गेली तर करतो, दोन वर्ष मागे करोना आलं, सर्वांना तर निमित्तच भेटलं, मी तेरवी करत होतो वडिलाची, पण काय करू कुणीच जेवायला येत नाही म्हणून मी तेरवी करत नाही, कारण निमित्त भेटलं, पण संतांची श्रद्धांजली चुकली नाही। संतांची श्रद्धांजली सुद्धा गावामध्ये किती करोना आलं काही झालं तरी श्रद्धांजली चुकली नाही, कारण वडिलांचं मुलगा करू शकत नाही, पूरी जनताने संतांची श्रद्धांजली त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा संतांची श्रद्धांजली केली। असे संत महान होते, त्यांनी जगासाठी जन्म घेतला। जेव्हा जेव्हा धरतीवर पाप होतो, जेव्हा जेव्हा धरतीवर गरज असते, तेव्हा तेव्हा भगवान जन्म घेतात। म्हणजे विष्णूने कंसाच्या काळामध्ये दुष्काळ पाडायचे गोकुळवासियांना, तेव्हा कृष्णाचा जन्म घेतला। आणि रावणाच्या काळामध्ये साधू संतांना, गायांना, वासरांना यावर अत्याचार करायचे, तेव्हा रामाने जन्म घेतला। आणि तोच राम राष्ट्र संत तुकडोजी महाराजाच्या जन्म आला। तोच तुकडोजी महाराज, तोच विष्णू भगवान, तोच कृष्ण आज ब्रह्मलीन बाजीराव बाबाच्या रूपामध्ये जन्म आपल्यापर्यंत आला। कारण या धरतीवर, या भारतावर दारूचं व्यसन जास्त झालतं। पहिल्याचा काळ होता इंग्रजांचं होतं, इंग्रज लोक जेव्हा तुकडोजी महाराजांनी जन्म घेतला तेव्हा इंग्रज लोकांचं चालत होत। इंग्रज लोक आपल्याला आपल्या देशामध्ये आपण राहून इंग्रजांचं राज्य चालत होतं, तेव्हा तुकडोजी महाराजांनी जन्म घेतला आणि जन जागृती निर्माण केली, जगाचे कल्याण केले, जगाला समजवायचे, जन जागृती करायची। कि त्यावेळेस असं सांगता येत नाही तो उजागरी न कुणाला, तर तो कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून जन जागृती करायचे आणि जगाला सुधरवायची कोशिश केली। त्यांनी म्हणलं, तो तुकडोजी महाराज सुद्धा कसे होते कि भीक मागता मागता त्याला काय पुरत का? हो, त्याला सुद्धा पुरत, पण त्याने कधी दानच केलं नाही, कधी त्याने दानच केलं नाही तर त्याची इष्टत कशी पुरल? त्यांनी सुद्धा दान केलं पाहिजे, त्यांनी सुद्धा सत्संगामध्ये बसलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्ञानाच्या माध्यमातून कर्म केले पाहिजे, कारण कर्मानेच हे सर्व घडते, नाही तर आपल्याला घडू शकत नाही। दहा कुपुत्र असण्यापेक्षा एक सुपुत्र असला पाहिजे। पहिल्याचा काळ होता एकेकाला सहा सात आठ मुलं मुली असायचे, आपली दशा न त्यांची दशा, कधी कुणाला शर्ट भेटायचं तर कधी कुणाला चड्डी भेटायची, पण तो काळ होता, निघून गेला, कारण त्या काळामध्ये अशी फॅशन नव्हती कोणत्या गोष्टीची, सर्वजण सारखे होते म्हणून तो काळ जसा होता तसा चांगला होता, पण निघून गेला। पण आता कसं आहे, सर्व महाग आहे हर गोष्टीने। सकाळी आपण उठतो ना, त्या वेळेस पासून खर्च तर झोप लागेपर्यंत खर्च आहे, म्हणून आता राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं। कित्येक वर्ष निघून गेले त्या काळामध्ये, दोन मुलं पती पत्नी दोन मुलं राहा म्हणून असं नव्हतं, पण राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना समोरच माहित होत जग कसं होईल, समोर जगावर परिणाम कसा होईल, जगाचं कसं होईल समोर। त्या कित्येक वर्ष निघून गेले त्या काळामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी, तेव्हा जास्त कुटुंब करायचं होत, पण त्या काळामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या मनामध्ये विचार आला, त्यांच्या दिमागामध्ये विचार आला की समोर कसा आहे। कारण आता जे आहे, आता आपण पाहतो पती पत्नी आणि दोन
मुलं त्या काळामध्ये राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलं, पण आता आपल्याला ते आपल्याला झालं कामी। म्हणजे छोटा परिवार सुखी संसार, आता सरकार सुद्धा म्हणतात की छोटा परिवार सुखी संसार, पण राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी तेव्हा लिहून ठेवलं। आपण विचार केलं पाहिजे संतांची वाचा त्या काळामध्ये आता आपल्याला कामी आली। म्हणून संत असे तसे राष्ट्राचे संत झाले नाही, संत तीन जिल्ह्याचे असे तसे झाले नाही। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वितो परोपकारी। त्याने हा शरीर हे आत्मा त्याने चंदनासारखा झिजवला संताने, म्हणून आज राष्ट्राचे संत झाले। तीन चार जिल्ह्याचे आज गुरु।